पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसला 2/3 मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे अशा स्वरूपाचे आज दिसत आहे। पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व भारतीय जनता पार्टीचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रचारासाठी होते। या ना त्या प्रकारे पश्चिम बंगाल मध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती, परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एक वेळ तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावरती विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितलंय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ममता बॅनर्जीला 2/3 बहुमताकडे वाटचाल चालू आहे अशा स्वरूपाचे रुजान आज दिसत आहे। पश्चिम बंगालमध्ये ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय गृहमंत्री अमितजी शहा आणि देशभरातील भारतीय जनता पार्टीचे बहुतांशी प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारामध्ये होते। एन के एन प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता संपादित करावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उतरली होती, परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने परत एक वेळ तृणमूल काँग्रेसवर म्हणजे ममता बॅनर्जीवर विश्वास व्यक्त केला आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कुठेतरी या ठिकाणी सत्तेपासून त्यांनी दूर ठेवलेलं दिसत आहे।